रत्नागिरी गुहागर एसटी बस जानवळे गावाजवळ पलटी झाली आहे आणि हा अपघात झाला. या अपघातात 15 शाळकरी मुले जखमी झाले. पुढे अधिक माहिती जाणून घेऊयात. विशाल काय सांगाल, एकूण हा अपघात कसा झाला, एकूण किती विद्यार्थी आता जखमी झाले? पांगरी गुहागर ही जी एसटी आहे सकाळी 7 वाजता शाळकरी मुलांना घेऊन गुहागरच्या दिशेने निघाली होती आणि जानवळे जवळ नावाचं गाव आहे त्या जानवळे गावाजवळ ही एसटी जी आहे ती पलटी झाली आणि पलटी झाल्यानंतर तब्बल 84 मुलं या एसटीतून प्रवास करत होती. आता असं प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येत आहे आणि ही एसटी जी आहे ती जानवळे गावाजवळ आल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि एसटी जी आहे ती पलटी झाली आणि याच्यामध्ये 15 शाळकरी मुलं जी आहे ती जखमी झालेली आहेत आणि त्यांना इथल्या गुहागर जवळच्या चिखली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलंय आणि अधिक उपचार केल्यानंतर काही मुलांना येथे गुहागरच्या शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय. त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही एसटी जी आहे ती जानवळे जवळ पलटी झाली आणि याच्यामध्ये 15 मुलं जखमी झालेली आहेत. नक्कीच चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. धन्यवाद प्रणव दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.